आता एक ब्रेकिंग बातमी ते मी नाराज होत नाही झालो तर वाटोळ केल्याशिवाय राहत नाही असं आमदार बच्चू कडू यांचं आता मोठं वक्तव्य आलं आहे. आपल्याला माहिती आहे अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटासोबत आलेल्या आमदारांची नाराजी ओढावलेली आहे आणि आमदार बच्चू कडू हे अपक्ष आमदार आहेत मात्र त्यांनी शिंदे गटाची साथ दिली होती. त्यांना या सगळ्या घडामोडींबाबत विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. तर बच्चू कडू यांचं हे वक्तव्य आलंय मी नाराज होत नाही झालो तर वाटोळ केल्याशिवाय राहत नाही असं आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य आलंय. त्यामुळे या वक्तव्याच्या माध्यमातून नेमकं त्यांना कुणाला इशारा द्यायचा हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. मात्र बच्चू कडू यांचं हे वक्तव्य आलं. काही गोष्टी नकारात्मक जरी झाल्या असं तरी त्याच्यातून पॉझिटिव्ह आपण पाहतोय ते मंत्रालय निर्माण झालं आहे. हे त्याच्यातलं सगळ्यात सकारात्मक गोष्ट आहे आणि याच्यातच आमचा आनंद आहे. मी गेले 15 वर्ष काम करतो आहे दिव्यांगांसाठी. 350 गुन्हे दाखल झाले. हे सगळं करत असताना कित्येकदा जेलात गेलो आणि आज त्याच्यातला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याचं मी आंदोलन करत होतो त्या दिव्यांगासाठी 81 शासन निर्णय तर काढलेले. आम्ही दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं त्याचं मी अध्यक्ष पण झालो आणि आता त्याची पुढची एक वाटचाल अत्यंत महत्वाची आणि ताकदीनं करायची. तुम्ही शिंदे गटासोबत आहात पण शिंदे गटाचे काही आमदार नाराज आहेत त्यात बच्चू कडूंचं नाव कुठेतरी पुढे. मी नाराज राहत नाही झालो तर मग वाटोळ केल्याशिवाय राहत नाही. आम्ही शिंदे सरकार सोबत आहे. शिंदे साहेबांमुळेच आम्ही खर तर मूळ बाळा उद्धव साहेबाला सोडून आम्ही शिंदे सोबत गेलो आहे. आता शिंदे साहेब भाजप सोबत जाणार मला माहित नव्हते तर ते गेले. आता कुठेतरी गोची होते शिंदे सरकारने आणि गोचिवाचं कारण नाही काय झालंय. आमचं स्वतंत्र पक्ष आहे त्यानं गोचिवाचं काही कारण